त्यानंतर बघा, मुलाखत चालू असतानाच काहींना आत्ममूल्यांकन किंवा इमिजिएट सेल्फ इव्हॅल्युएशन करण्याची सवय असते. हे आपल्याला काय करतं, मुलाखतीच्या सुरुवातीच्या वेळी बोललेल्या एखाद्या गोष्टीवर काय करते, अडकवून ठेवते आणि अपरिहार्यपणे आपल्याला विचारत असलेल्या प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित होत नाही आणि यामुळे देखील आपला आत्मविश्वास कमी होतो. आपण वापरलेल्या शब्दांबद्दल किंवा आपण दिलेल्या उत्तरांबद्दल जास्त कॉन्शियस होऊ नका. रिलॅक्स रहा आणि नॅचरल सेल्फ प्रेझेंटेशन करा. सगळ्यात महत्त्वाचा वर्ड काय, आत्ममूल्यांकन म्हणजे इमिजिएट सेल्फ इव्हॅल्युएशन. बघा, तुम्ही तिथे बसलेले आहात, तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला, त्याचं उत्तर तुम्ही दिलं, आता ते उत्तर तुम्ही काय दिलं याचं तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे. म्हणजे मी हे मनातल्या मनात तुमचं काय होतं, द्वंद्व सुरू होतं की अरे मी हे उत्तर दिलं हे बरोबर आहे की चुकीचं आहे. याच्यामुळे काय होतं, तुम्ही त्या गोष्टीवर अडकतात, तुम्ही जे उत्तर दिलं आहे त्याच्यावर अडकतात. पुढचा प्रश्न पॅनल मेंबर काय विचारता याच्याकडे तुमचं लक्ष राहत नाही. त्या उत्तरावर अडकल्यामुळे काय होतं, लक्ष डायव्हर्ट झालंय, आत्मविश्वास काय होतोय तुमचा कमी होतोय. जर ते उत्तर थोडंफार तुमच्या मनासारखं नसेल त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला काय वाटतं अरे माझा इंटरव्ह्यू खराब चाललाय, माझा इंटरव्ह्यू खराब चाललाय, मग तुम्ही काय होतात मेन स्ट्रीमपासून डायव्हर्ट होतात आणि तुमचा कॉन्फिडन्स काय होतो यामुळे कमी होतो. म्हणून लक्षात घ्या, जे उत्तर दिलंय ते दिलं गेलंय त्याच्याबद्दल जास्त विचार करायची गरज आहे का, नाही. त्याच्यामुळे ते अवॉइड करायचं, इव्हॅल्युएशन करायचं आणि जे उत्तर दिलंय ते दिलंय, त्यानंतर आपलं आपलं रेग्युलर उत्तरं द्यायची प्रयत्न करायचा, पुढच्या क्वेश्चन्सवर फोकस करायचा. त्यानंतर उत्तरे खूप छोटी किंवा खूप लांब नसावीत. जेव्हा पॅनल ओपिनियन बेस्ड प्रश्न विचारतात तेव्हा आपण आपले मत स्पष्टपणे सांगावे आणि नंतर आपण असे उत्तर का दिले याबद्दल एक काय करायचं आहे, तुम्हाला संक्षिप्त तर्क सांगायचा की सर माझं हे उत्तर या या कारणामुळे होतं. पहिला प्रश्न, पहिला पॉईंट बघा, उत्तरे खूप छोटी किंवा खूप मोठी पण नसायला हवी. जितकं विचारलंय पॅनलला जे अपेक्षित आहे तेवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे. पाल्हाळ लावायचं नाही की सर खूप मोठं हे ते वगैरे काहीच नाही. जितकं विचारलंय तितकंच सांगायचं आहे आणि एकदम छोटे उत्तरं पण नको, बॅलन्स ओपिनियन असायला हवे. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन, आता ह्याबद्दल थोडंसं मी एक्सप्लेन करतो ओपिनियन बेस्ड क्वेश्चन काय असतं. ओपिनियन म्हणजे काय, की तुमचं मत. तुम्हाला दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, एक फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात की तुमच्या तुमच्या जिल्ह्यातील वनांचं क्षेत्र सांगा किंवा महाराष्ट्रात वनांचं परसेंटेज किती आहे, ह्या फॅक्च्युअल गोष्टी, ह्या तुमच्या पार्ट असतात. पण ओपिनियन बेस्ड क्वेश्चन कसे असतात, म्हणजे तुमचं मत, तुम्ही कसे आहात. जे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात ना, फॅक्च्युअल क्वेश्चनवरनं तुमची पारख जास्त होत नाही, पण जे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असतं याच्यावरनं तुमची पारख काय असते, होत असते. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली आहात कसे, तुम्ही एक्स्ट्रीम काहीतरी उत्तर देत तर नाही आहेत ना, तुम्ही प्रेशरमध्ये तर येत नाही आहेत ना, ह्या गोष्टी कशा चेक केल्या जातात ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये. आपण एक दोन एक्झाम्पल बघूया. समजा आता ओपिनियन बेस्ड क्वेश्चन म्हणून ते विचारतात, बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये दंगा झाला आहे, तुम्ही तिथं DYSP SDPO किंवा SP म्हणून तैनात आहात आणि तुम्ही बघतायत की समोर क्राऊड खूप व्हायलंट होतोय, आलं लक्षात, आणि तुमच्यावर जबाबदारी आहे की त्या क्राऊडला शांत करायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही कसं लीड कराल, तुम्ही फ्रंटने लीड कराल की तुमच्या फोर्सला बॅकने लीड कराल. बऱ्याच वेळेस स्टुडंट फॉर्ममध्ये येतात, ते सांगतात ॲज अ हिरोईक म्हणून त्यांचं स्टेटमेंट द्यायचा ते प्रयत्न करतात की सर ॲज अ लीडर, ॲज अ ऑफिसर, ॲज अ डिस्ट्रिक्ट इन्चार्ज, आय विल लीड फ्रॉम फ्रंट. उत्तर पार्शियली बरोबर आहे, हे ह्या गोष्टीला पूर्णपणे आपण बरोबर म्हणू शकत नाही. का पूर्णपणे म्हणू शकत नाही, ॲज अ लीडर तुमची जबाबदारी असते. याला बॅलन्स आन्सर काय असतं की सर ॲज पर द सिच्युएशन अँड ॲज पर द सिच्युएशन डिमांड्स आय विल लीड. इफ सिच्युएशन डिमांड्स दॅट आय हॅव टू लीड फ्रॉम फ्रंट, ॲट दॅट टाईम आय विल लीड फ्रॉम फ्रंट. इफ सिच्युएशन डिमांड्स आय हॅव टू लीड फ्रॉम बॅक, ॲट दॅट टाईम आय विल लीड फ्रॉम बॅक. म्हणजेच काय, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार, जशी रिक्वायरमेंट असेल, जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असेल, SOP असेल, त्यानुसार मी काय करेल, तिथे निर्णय घेईल आणि वागेल. जर पुढून मला वाटत असेल की मला पुढून लीड करायचं आहे त्या फोर्सेसला, तर डेफिनेटली मी पुढून लीड करेल. जर गरज असेल की मला बॅक स्टेजला राहून बॅक साईडने लीड करायचं आहे, तर आय विल लीड फ्रॉम बॅक. दिस इज युअर बॅलन्स ओपिनियन. ओके, त्याच्यामुळे कुठलंही ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असेल ते डिप्लोमॅटिक उत्तर असायला हवं, एक्स्ट्रीम जायचं नाही आणि एक्स्ट्रीम निगेटिव्ह उत्तर पण द्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला यायचं आहे, मग गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय गोष्टी तुम्हाला पटत नाही, आलं लक्षात.
तर याचं निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. म्हणजे सर की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप भ्रष्टाचार आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये वर्क कल्चर तेवढं नाही आहे, स्वच्छता नाही आहे, ह्या निगेटिव्ह गोष्टी हायलाईट करायच्या नाही. ह्या निगेटिव्ह गोष्टींमुळे काय होतं, तुमचं स्वतःचं इमेज तिथं पॅनल मेंबरसमोर काय होते, चुकीची तयार होते. त्यापेक्षा काय करायचं, जर एखादा म्हणजे त्या गोष्टींना देखील आपल्या पॉईंट प्लस पॉईंटमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. आपण जर विचारला हा क्वेश्चन की गव्हर्नमेंट सेक्टरची तुम्हाला कुठली गोष्ट आवडत नाही किंवा काय सूचना तुम्ही देऊ शकतात, तर त्यासाठी एक सरळ विचारलं जातं की सर डिजिटायझेशन जितक्या जास्त प्रमाणात व्हायला हवं तितकं अजून झालेलं नाही आहे. माझ्या मते आजची यंग जनरेशन डिजिटायझेशन डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जास्त बिलीव्ह करते, त्यांचा विश्वास जास्त आहे, कामांची पद्धत सोपी होते, कामांचा स्पीड आणि आवाका देखील काय होतो वाढतो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जितकं डिजिटायझेशन आहे त्याला अजून वाढवण्यासाठी खूप सारा स्कोप आहे, आपण त्यात नक्कीच सुधारणा करू शकतो. बघा मी काय केलं, निगेटिव्ह गोष्टी हायलाईट करण्यापेक्षा जी गोष्ट ऑलरेडी आहे त्याला काय केलं, आपण प्लसमध्ये आणायचा प्रयत्न केला. म्हणजे हे आहे सर, तिथे आहे, पण अजून आपण त्यात काय करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो. म्हणजेच काय, अ लॉट हॅज बीन डन अँड लॉट हॅज टू बी डन. म्हणजे खूप सारं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऑलरेडी झालं आहे, पण अजून करण्यासाठी देखील काय असतो, स्कोप असतो. प्रत्येक सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टर काय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील कुठेही गेलं तर खूप साऱ्या गोष्टी कुठलंही गव्हर्नमेंट आलं तर झालेल्याच असतात, पण अजून गोष्टी करण्यासाठी नेहमी स्कोप असतो. म्हणून आपण काय बघायचं, पॉझिटिव्ह साईड बघायची की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अजून करता येण्यासारख्या. तिसरं एक बघूया ओपिनियन बेस्ड क्वेश्चन. समजा ॲज अ कॉलेज प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला जबाबदारी आहे की ते कॉलेजची सगळं रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावर आहेत, तर LGBT कम्युनिटीचे दोन विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन झाले आहेत, ते तुमच्याकडे त्यांचं गाराने घेऊन आलं आहे की सर आम्ही मेल टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाही आणि फिमेल टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाही, तर तुम्ही काय कराल, ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुमची जबाबदारी काय असेल. बऱ्याच वेळेस स्टुडंट्सचं यावर मी मागच्या मॉक इंटरव्ह्यूजला, राज्यसेवेच्या मॉक इंटरव्ह्यूजला पण हा प्रश्न विचारलेला, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची यावर उत्तरं होती की नाही, आम्ही त्या जे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट बघू, त्यांना विचारू, त्यांचं काउन्सिलिंग करू की यांना तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये येऊ द्या, तुम्ही अनकम्फर्टेबल होऊ नका स्वतः. हे आन्सर्स तेवढे संयुक्तिक नाही. का संयुक्तिक नाही, बघा मेल कॅन्डिडेटच्या टॉयलेटमध्ये जर गेले तर डेफिनेटली मेल कॅन्डिडेट कम्फर्टेबल राहणार नाही, फिमेल कॅन्डिडेटच्या टॉयलेटमध्ये जर गेले तर फिमेल कॅन्डिडेट कम्फर्टेबल राहणार नाही. तर आता याला आपण दाखला देऊ शकतो शासनाचा. का, शासनाचा कुठलाही फॉर्म भरताना ज्यावेळेस सेक्स प्रेफरन्स असतात तिथे काय असतं, अगोदर मेल टिक, जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल, आणि तिसरा कॉलम काय असतो, तुमचा अदर्सचा असतो. म्हणजेच काय, जर गव्हर्नमेंटच यांच्यासाठी एक तिसरा कॉलम बनवू शकते, मग तुमची देखील जबाबदारी काय, की इमिजिएट बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड टॉयलेट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आलं लक्षात, यासाठी दाखला कोणाचा दिला मी, गव्हर्नमेंटचा, कारण की ऑलरेडी तिथं तिसरा सेक्शन मेन्शन केलेला आहे. म्हणूनच त्याच पद्धतीत तुम्हाला मेल कॅन्डिडेट टॉयलेट त्यांच्या जागी, फिमेल कॅन्डिडेटचं त्यांच्या जागी, आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला थर्ड टॉयलेट फॉर LGBT कम्युनिटी स्टुडंट यू हॅव टू कन्स्ट्रक्ट इमिजिएटली. आलं लक्षात, हे बॅलन्स ओपिनियनवाले क्वेश्चन झाले. एक्स्ट्रीम कुठलंही उत्तर द्यायचं नाही. ओपिनियन बेस्ड क्वेश्चनवरनं तुमचे मार्क्स डिसाईड होत असतात, लक्षात घ्या. डिप्लोमॅटिक वेने ओपिनियन बेस्ड क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. पुढचं बघा इन्स्ट्रक्शन, उत्तरं देण्यासाठी कोणताही एक आयडियल टाइम नाही, कारण ते प्रश्नांनुसार बदलू शकते, परंतु अनावश्यक उत्तरं देण्याचे टाळा. त्यांना अधिक जाणून घ्यायचे असेल तर ते काय करतील, फॉलोअप प्रश्न विचारू शकतील. बऱ्याच वेळ स्टुडंटचा डाऊट असतो की सर पर्टिक्युलरली किती वेळात उत्तर द्यायला हवं मी, असं काहीही नाही. उत्तर विचारल्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल आणि तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही पॅनल मेंबरकडे परमिशन मागू शकतात. पॅनल मेंबर खूप कोऑपरेटिव्ह असतात, ते खूप जेन्युइनली तुम्हाला मदत करण्यासाठी तिथे असतात. कोणीही रागवत नाही, कोणीही चिडत नाही. तुम्ही जर सांगितलं त्यांना की सर मला एक मिनिट हवा या गोष्टीवर विचार करण्यासाठी, माझा आन्सर कंपाईल करण्यासाठी, ते तुम्हाला 100% वेळ देतील. असं आत्तापर्यंत कधीच झालेलं नाही की पॅनल पर्सन तुम्हाला रागवले की अरे तुला एवढं आठवत नाही का, किंवा हे तुला उत्तर येत नाही इतकं साधं, असं कधीही होत नाही. तुम्ही वेळ मागू शकतात की सर मला माझं उत्तर तयार करण्यासाठी, कंपाईल करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ हवा आहे, ते डेफिनेटली तुम्हाला वेळ देतील. त्याच्यामुळे वेळ घ्या, तुम्हाला उत्तर तुमचं व्यवस्थित कंपाईल करा आणि त्यानंतर काय करा, चांगल्या पद्धतीने उत्तर द्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनसाठीच वेळ मागाल, दॅट इज रॉंग. जर तुम्ही
जे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, जो आपण बघितला होता की तुमच्या जिल्ह्यात वनांचं पर्सेंटेज किती आहे, हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, यासाठी तुम्ही वेळ मागू शकतात का? नाही, हे चुकीचं आहे. हे तुम्हाला एक्झॅक्टली ह्या फिगर्स माहितीच पाहिजे, कारण की तुम्ही वन सेवेची तयारी करता, त्याच्यामुळे त्या गोष्टी माहितीच पाहिजे. पण जो ओपिनियन बेस्ड क्वेश्चनचं जर आन्सर देणार असाल, त्यासाठी तुम्ही वेळ मागू शकतात. व्यवस्थित कंपाईल करा क्वेश्चनचं आन्सर आणि त्यानंतर तुम्ही उत्तर द्या कॉन्फिडंटली. त्यानंतर पॅनल मेंबर्सने प्रश्न विचारल्यानंतर विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे आपले विचार संकलित करण्यास मदत करते. मी असे पाहिले आहे की पॅनलचे सदस्य सगळ्या गोष्टी खूप शांतपणे ऐकणारे असतात. केवळ जेव्हा तुम्ही तुमच्या उत्तरापासून भरकटतात तेव्हाच ते तुम्हाला थांबवतात. काही प्रश्नांसाठी आपण पेन्सिल आणि पेन देखील मागू शकतो. जे मी वरती एक्सप्लेन केलं तीच इन्स्ट्रक्शन आहे. पुढचे फक्त जो पार्ट अर्धा पार्ट आहे, काही प्रश्नांसाठी आपण पेन्सिल किंवा पेन मागू शकतो. जर समजा तुमच्याकडे पेन पेन्सिल नसेल आणि तुम्हाला जर आता हॉबीमध्ये बऱ्याच जणांनी मेन्शन केलं असतं की क्रिकेट माझा हॉबी आहे, तर क्रिकेटसाठी खूप क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर मग ते काय सांगतात की क्रिकेटच्या मैदानावरील सगळ्या प्लेयर्सच्या पोझिशन तुम्ही आम्हाला मार्क करून द्या. डेफिनेटली जर क्रिकेट तुमचं हॉबी तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या. तुम्ही पेन मागितला त्यांच्याकडनं, मग गली स्लिप कुठे आहे, स्लिप काय, ह्या सगळ्या पोझिशन तुम्हाला काय करायच्या आहे तिथे मार्क करायच्या आहे. किंवा कंट्रोल लाईन्स काढायला लावल्या, कंट्रोल लाईन्स काय असते तुम्ही मार्क करून दाखवा. तर त्या कंट्रोल लाईन्ससाठी देखील तुम्हाला काय लागेल, पेन्सिल किंवा पेन आणि पेज तुम्ही मागू शकतात. त्याच्यात गैर काहीच नाही. एक गोष्ट इथे बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही जर खूप टेन्शनमध्ये आला, खूप प्रेशरमध्ये वगैरे आला, पॅनल मेंबरला कळतं की अरे हा याचे आन्सर चुकत आहेत, हा कॅन्डिडेट प्रेशरमध्ये आला आहे किंवा याचे हा उत्तर व्यवस्थित कंपाईल करू शकत नाही, त्यावेळेस काय करतात, पॅनल मेंबर तुम्हाला ॲज अ कर्टसी म्हणून पाणी ऑफर करतात आणि त्यानंतर चहा देखील ऑफर करतात. लक्षात घ्या, पाण्यापर्यंत ठीक आहे, पाणी वगैरे तुम्ही घेऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. कारण की तुम्ही जर तुमचा गळा कोरडा झाला असेल, घसा कोरडा झाला असेल, तर तुम्ही पाणी पिऊ शकतात. पण चहासाठी जनरली नाही म्हणायचं आहे, चहा वगैरे ऑफर केलेला नो थँक्स, थँक्यू सर म्हणून तुम्ही टाळू शकतात. आलं लक्षात, फक्त पाणी मागू शकतात. त्यानंतर उमेदवारांना त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली हवी असेल तर ती आहे बॅलन्स आन्सर. जे मी आत्ता मागे ओपिनियन बेस्ड क्वेश्चनसाठी सांगितलं की बॅलन्स आन्सर असायला हवे, एक्स्ट्रीम आन्सर कुठलाही नको. तुमच्या उत्तराने ते आनंदी असतील किंवा नाराज असतील तर त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्वेश्चनचं आन्सर दिलंय, काय होतं की आता कन्सेन्सस पॅनलमध्ये असेलच किंवा असं गरजेचं नाही. म्हणजे जे तुम्ही उत्तर देताय त्या पाचही मेंबर्सला, पॅनल मेंबर्स पाचचं असेल, दोन मेंबर्सचं पॅनल असेल, तर सगळ्या पॅनल मेंबरला तुमचं उत्तर आवडेलच असं गरजेचं आहे का? नाही. त्यांना काही पॅनल मेंबरला वाटेल की अरे नाही, हे उत्तर मला पटलेलं नाही, त्यामुळे ते काय होतात, नाराज होतात. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतंय की आपलं उत्तर यांना पटलेलं नाही आहे. तर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही. ते उत्तर दिलं गेलं आहे, त्याचं उत्तर तुमचा तो वेळ निघून गेला आहे, बांध सुटलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या उत्तराबद्दल जास्त कॉन्शियस व्हायची गरज नाही. ते माझं उत्तर झालं आहे, त्याबद्दल आता पॅनल मेंबर्सला काय वाटतंय ते माझ्या मार्क्समधनं दिसेल. आत्ता माझं मला पॉश्चर मेंटेन करायचं आहे, माझा कॉन्फिडन्स मला मेंटेन करायचा आहे. आलं लक्षात? पुढचे इन्स्ट्रक्शन, तुमच्या बायोडेटावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यावरून संभाव्य प्रश्नांची तयारी करा. त्याचप्रमाणे तुमचे छंद, तुमची पदवी, तुमचा जिल्हा याबद्दल देखील सगळी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमचा बायोडेटा जो असतो, त्या बायोडेटाची एक प्रत पॅनल मेंबरकडे असते, त्यात तुमचं जे नाव असतं ते डार्क ब्लॅक कलरने मिटवलेलं असतं, फक्त तुमचा फोटो असतो आणि रेस्ट ऑफ द माहिती असते. सुरुवात जिथून होते बघा, तुमच्या नावापासून सगळ्यात महत्त्वाचा अगोदर तुमच्या नावाचा अर्थ काय, इथून सुरुवात होते. जर तुमचं काही युनिक नेम असेल तर त्याला डेफिनेटली काही ना काही अर्थ असतो. किंवा काय, आमच्या वेळेस काय झालेलं, दोन स्टुडंट्स होते, एकाच्या वडिलांचं नाव तुकाराम होतं, त्याच्यामुळे त्यांना काय विचारलं, मग संत तुकारामांबद्दल त्याला काय विचारलेलं, माहिती विचारलेली. डेफिनेटली विचारू शकतात पॅनल मेंबर्सवर आहे की तुला संत तुकारामांबद्दल काय माहिती आहे, मग त्याच्यावर तुमचे आन्सर्स आणि त्यावर आणखी फॉलो क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. झालं तुमचं नाव, नावानंतर येतो तुमचा डिस्ट्रिक्ट, तालुका आणि तुमचं व्हिलेज वगैरे जिथे काय तुम्ही राहत असाल. तर आता फॉरेस्ट रिलेटेड प्रिपरेशन करताना ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती विचारली जाते तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची सगळी फॉरेस्टची माहिती गोळा करायची आहे. जिल्ह्याचीच काय, तुम्हाला महाराष्ट्राची आणि भारताची पण करायची, पण पर्टिक्युलरली जिल्ह्यावर तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. क्वेश्चन्स कसे येऊ शकतात बघा, जिल्ह्यावर क्वेश्चन विचारायचे असतील की तुमच्या जिल्ह्यात वनक्षेत्र किती आहे, बरोबर, कुठल्या पद्धतीचे वन तुमच्या इथे आढळतात, एखादं नॅशनल पार्क असेल, बायोस्फिअर रिझर्व असेल, वाईल्ड लाईफ सँच्युअरी असेल, तर त्याचा एरिया किती आहे,
त्याचं क्षेत्र किती आहे, मग तिथं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे का, व्हिलेज शिफ्टिंग काय असतं, तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत की नाही, वनांचं कुठल्या पद्धतीचे वने तिथं आढळतात, कुठल्या वनांच्या प्रजाती यातल्या वनस्पतींच्या प्रजाती तिथं सापडतात, कुठले प्राणी आहेत का, त्या प्राण्यांपैकी काही प्राणी IUCNच्या एक्सटिंक्ट कॅटेगरीमध्ये आहेत का किंवा थ्रेटन कॅटेगरीमध्ये आहेत का, या पद्धतीचे क्वेश्चन. तुमच्या जिल्ह्याचे DFO कोण आहेत, तुमच्या जिल्ह्याचे किंवा तुमच्या परिसरात जी रेंज आहे तिथल्या रेंज ऑफिसर्स कोण आहेत किंवा ACF कोण आहेत, या पद्धतीचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर प्रिपेअर करून जायचे आहेत. आलं लक्षात? जर काही तुमच्या जिल्ह्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल तर डेफिनेटली तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड देखील काय करायचं आहे, प्रिपेअर करून जायचं आहे. पूर्ण माहिती तुमच्या जिल्ह्याची, साध्यातली साधी माहिती देखील, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत, तुमच्या जिल्ह्याचे SP कोण आहेत, ह्या देखील गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. जनरल आपण त्या जिल्ह्यात राहतो तर आपल्याला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचंच असतं. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं पूर्ण माहिती तुम्हाला गोळा करायचीच आहे. त्यानंतर येतं खाली छंदांचा कॉलम येतो किंवा हॉबीज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. आता बघा, बऱ्याच स्टुडंट्सने काय केलं आहे, त्यांच्या प्रोफाईलमध्ये ही स्पेस काय ठेवली आहे, ब्लँक ठेवली आहे. मी आत्ता मागे जवळपास ज्यावेळेस इंटरव्ह्यूचं सेमिनार झालं त्या इंटरव्ह्यूच्या सेमिनारमध्ये 150 स्टुडंटपैकी 70-1 स्टुडंटची ती स्पेस काय होती, ब्लँक होती, जवळपास 50%. तर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी छंद टाकला नाही त्यामुळे मी वाचलो, मला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, तर तुम्ही चुकीचे आहात. आयोग तुम्हाला फोर्स करू शकतं, आयोगाचे मेंबर्स तुम्हाला फोर्स करू शकतात इंटरव्ह्यू पॅनलचे, की नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही काहीतरी तर छंद असेल तुम्हाला, काहीतरी तरी सांगा तुम्ही, एकतरी तुम्ही काहीतरी फावल्या वेळात काय करता ती गोष्ट सांगा आम्हाला, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही ती स्पेस ब्लँक ठेवलेली आहे आणि तुम्हाला त्याचा काही जास्त नुकसान होणार नाही किंवा पॅनल त्यावर प्रश्न विचारणार नाही, तर असं नाही आहे. जरी ब्लँक ठेवली असेल तर तुम्ही कुठला तरी एक छंद तुमचा प्रिपेअर करून जा. असं होत नाही, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. कोणाला मूवीज बघायला आवडतात, कोणाला खेळायला आवडतं, कोणाला भटकायला आवडतं, कोणाचं कुकिंग हॉबी असतो. तर यावरचे सब क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करून जा. एक छंद आणि एक त्याच्यावरचे क्वेश्चन्स काय असतील याची माहिती सगळी गोळा करायचीच आहे. बघा, ॲज अ एक्झाम्पल म्हणून योगा घ्या. बऱ्याच जणांना मेडिटेशन किंवा योगा करायची सवय असते, ते तुम्ही हॉबीमध्ये मेन्शन करतात. तर ते योगावर क्वेश्चन कसे विचारले जातात, सगळ्यात अगोदर योग आणि योगामध्ये फरक काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर फेमस योगा गुरु कुठले आहेत, जे माहिती आहेत ते सांगायचे नाही, की बाबा रामदेव, श्रीश्री रविशंकर, ह्याबद्दल जास्त सांगायचं नाही. जे अजून डिटेल अयंगार आहेत त्यांच्याबद्दल सांगा. अजून वेगवेगळे जे योगा गुरुज आहेत त्यांच्या फिलॉसॉफीज काय आहेत ते तुम्ही कलेक्ट करा. योगावरची पुस्तकं काय आहेत ते कलेक्ट करा. योगा केल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की योगा केल्यामुळे काय होतं, आपण त्याच्यावर काय आन्सर देतो, की योगा केल्यामुळे माइंड कामनेस भेटतो किंवा योगा केल्यामुळे माझं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन. हे माहिती आहेत, हे बाय प्रॉडक्ट आहेत. त्यांचा क्वेश्चनचा रोग काय होता, योगा केल्यामुळे ॲक्च्युअल शरीरात काय होतं. तर योगा केल्यामुळे शरीरात काय होतं, योगा केल्यामुळे शरीरात कार्बिमिनेशन नावाची प्रक्रिया होते. कार्बिमिनेशन म्हणजे काय, कार्बिमिनेशनमुळे काय होतं की लो ऑक्सिजन लेवलला तुमची बॉडी जास्तीत जास्त काम करण्यासाठी तुम्ही तयार करत असतात. म्हणजे नॉर्मली काय होतं, जर ऑक्सिजन लेवल कमी झालं तर बॉडीचा परफॉर्मन्स काय होतो, आपला कमी होत जातो. पण योगा करत जर राहिले तर ह्या कार्बोनेशन प्रक्रियेमुळे जरी ऑक्सिजन लेवल कमी झाली तरी देखील तुमची बॉडी काय होते, काम करण्यासाठी तयार असते. ती ही बेसिक प्रोसेस आहे, हे सायंटिफिक नॉलेज तुम्हाला माहिती असायला हवं. मग त्यानंतर हॉट योगा काय, विक्रम योगा काय, कुठल्या कंट्रीजमध्ये केला जातो, विक्रम योगाचे जनक कोण आहे, ते का वादात येत असतात, त्यांचे बरेच मागे केसेस होतात, त्या कशाशी रिलेटेड आहे, या गोष्टी तुम्हाला सगळ्या कलेक्ट करायच्या. त्यानंतर क्रिकेट किंवा एखादा स्पोर्ट्स तुम्ही टाकलेला असेल तर स्पोर्ट्सबद्दल ते विचारू शकतात, की क्रिकेटच्या एकतर अगोदर फील्डच्या सगळ्या पोझिशन, त्यानंतर क्रिकेटचं कमर्शियलायझेशन झालं आहे का, लोडा कमिटीच्या रिकमेंडेशन्स काय होते क्रिकेटबद्दल, IPLबद्दल, IPLची रिसेंट तुमची आवडती टीम कुठली, पहिला IPL कोणी जिंकला, नंतर वर्ल्ड कपच्या टीम काय असतात, त्यांचे रूल्स काय असतात, कसोटी क्रिकेटबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, कसोटी क्रिकेट चांगलं की वन डे की IPL चांगले, भारतात फक्त क्रिकेटलाच प्रोत्साहन दिलं जातं असं तुम्हाला वाटतं का, तर याबद्दलचे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स तयार करायचे. हॉल ऑफ फेम काय असतं, क्रिकेटचा जो बॉल असतो त्या बॉलचे डायमीटर काय असतं, क्रिकेटचं ॲक्च्युअल ग्राउंडचं डायमीटर किंवा रेडियस काय असते, कुठल्या प्रकारची बॅट वापरली जाते, मंगूज बॅट काय, हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे, प्रिपेअर करून जायचं. सायक्लिंग एखाद्याचा हॉबी असतो तर मग टूर दी फ्रान्स काय, त्यात ग्रे जर्सी काय, ग्रीन जर्सी काय, पहिली सायक्लिंग सुरुवात कुठून झाली, सायक्लिंगचे फेमस प्लेअर कोण आहेत, मागच्या वर्षाची टूर दी फ्रान्स कोणी जिंकली, आर्मस्ट्राँग माहिती आहे का, आर्मस्ट्राँगचं बुक कुठलं आहे, आर्मस्ट्राँगचं कुठल्या गोष्टीमुळे तो वादात येत होता, त्याला कुठला आजार झालेला, ह्या गोष्टी तुमच्या सायक्लिंगमध्ये. त्यानंतर कुकिंगचा हॉबी घेतला, कुकिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं कॉन्टिनेंटल फूड काय,
थाई फूड काय, त्याच्यानंतर कुकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते, मसाले कुठले तुम्ही वापरतात, तुम्ही स्वतः काही कुक करतात का, तुम्हाला कुकिंगमध्ये काय बनवायला आवडतं, हे सगळे तुमचे कुकिंगमध्ये. काही जणांचा हॉबी असतो की सॉंग्सचा, सॉंग्सचा मग मला लिस्निंग म्युझिक बरेच जण हॉबी टाकतात. मग जॅझ म्युझिक काय, रॅप म्युझिक काय, क्लासिकल म्युझिक काय, क्लासिकल म्युझिकचे एखादे घराणं सांगा, त्या घराण्याचे फेमस व्यक्ती कोण आहेत ते सांगा. त्यानंतर विचारलं जाऊ शकतं एव्हरग्रीन सॉंग्स म्हणजे काय, एव्हरग्रीन सॉंग्सचं डिकेड कुठलं होतं, कुठल्या दशकात एव्हरग्रीन सॉंग जनरली जनरेट झालेले, तुम्ही कुठलं म्युझिक ऐकतात, म्युझिकमध्ये टोन काय असतो, पीच काय असतो, हे तुमच्या ह्या पद्धतीचे क्वेश्चन कशात झाले तुमचे म्युझिकच्या ह्याच्यात झाले. हे असे बरेचसे हॉबीज आहेत, बऱ्याचशा हॉबीजचे हे सब क्वेश्चन, प्रत्येक हॉबीजचे जवळपास 40-50 क्वेश्चन जनरेट होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हॉबीज तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करून जायचंय, आलं लक्षात. त्यानंतर तुमचा छंद झाला पदवी. बऱ्याच जणांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं किंवा काही जणांचं फक्त ग्रॅज्युएशन देखील झालेलं असतं, तर तुम्हाला जनरली लास्ट इयरचे सब्जेक्ट तरी ॲटलीस्ट माहिती पाहिजे, लास्ट इयरचे. आणि त्यानंतर तुमचं थेसिस काय होतं, तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा लास्ट इयरचं थेसिस काय होतं, तुमचा प्रोजेक्ट काय होता, याबद्दल देखील ते माहिती विचारू शकतात. एक थोडीशी तुम्हाला ओव्हरऑल आयडिया तुम्हाला असायला हवी. ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात का? येस, ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुमचं जर इंजिनिअरिंग झालं असेल तर तुमच्या ब्रांचचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कारण की आयोगाने किंवा ते पॅनल मेंबर जे असतात त्यांनी इतके इंटरव्ह्यू घेतलेले असतात की त्यांना सगळ्या ब्रांचेसचे सगळे क्वेश्चन माहिती असतात. समजा तुमची मेकॅनिकल ब्रांच असेल इंजिनिअरिंगचं, तर मेकॅनिकल ब्रांचचे क्वेश्चन काय विचारतील ते, टू स्ट्रोक फोर स्ट्रोक इंजिन काय असतं, त्यानंतर हॅचबॅक कार काय, सिदान कार काय असतं, लेथ मशीनचं काम काय असतं, या बेसिक असे हे सगळे जे एकदम बेसिक, जास्त डीप जायची गरज नाही. कॉम्प्युटर ब्रांच असेल तर मग सी लँग्वेज काय, ओरॅकल काय, टायफोन काय, या पद्धतीचे तुम्हाला त्याबद्दल क्वेश्चन विचारू शकतात. ENTC असेल तर लॅपलास सर्कल काय असतं, लॅपलास फॉर्म्युला काय, IC काय असतात, 8088 IC काय, 8085 IC काय, 555 IC काय, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला जे एकदम सर्व ज्ञात असतात. CDMA टेक्नॉलॉजी काय असते, GSMA टेक्नॉलॉजी काय असते, ट्रान्सपॉन्डर काय, मॉडेम काय, त्यांचे फुल फॉर्म, मग ब्लूटूथची वेवलेंथ काय असते, किती वेवलेंथसाठी ब्लूटूथ वर्क होतं, वायरलेस लॅन काय असतं, वायफाय काय असतं, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला आयोग ग्रॅज्युएशनबद्दल विचारू शकतात. बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल तर बायोटेक्नॉलॉजी पॉलिसी काय आपली, बायोटेक्नॉलॉजीचा फायदा काय होतो, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी प्रामुख्याने वापरलं जातं, इंडियात काय स्कोप आहे, ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनबद्दल जमा करायची. तुम्ही असं सांगू शकत नाही की सर मला ग्रॅज्युएशन होऊन 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, आता काहीच आठवत नाही, हे उत्तर तेवढं ॲप्रोप्रिएट वाटत नाही. डेफिनेटली तुम्हाला आठवत नाही आहे, पण तुम्हाला वेळ देत आहे ना आयोग. रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 15-20 दिवसांनी तुमचं सुरू होतं आहे इंटरव्ह्यू, तर तेवढ्या वेळात हीच तर माहिती तुम्हाला गोळा करायची आहे की तुमचं ग्रॅज्युएशनची, तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या हॉबीजबद्दलची, रिसेंटली काय चाललं आहे, त्या दिवसाची न्यूजपेपरची हेडलाईन्स काय आहेत, त्याच्याबद्दल तुमचं ओपिनियन तयार करा. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला इथे गोळा करायचे. आपले ध्येय शक्य तितक्या जास्त प्रश्नांची उत्तर देणे, म्हणजेच काय, मॅक्सिमम क्वेश्चन जर तुम्ही आन्सर केले तर मॅक्सिमम तुम्हाला काय होतील, मार्क्स मिळायचे चान्सेस आहे. सगळ्यात महत्त्वाची लाईन ही आहे की आपण अपेक्षित प्रश्नांसाठी जर चांगली उत्तरे तयार केली तर ते आपल्याला अनपेक्षित प्रश्नांचा सामना करण्यासाठी काय करतं, आत्मविश्वास देतं. म्हणजेच काय की जर तुम्ही एक स्टँडर्ड क्वेश्चनचं प्रिपरेशन केलं की हां ह्या या प्रश्नांचे आन्सर्स मला माहिती आहेत, ह्या या प्रश्नांचं मी उत्तर एकदम कॉन्फिडंटली देऊ शकतो, त्यावेळेस जर तुम्हाला त्या कॉन्फिडन्समध्ये एखादा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन विचारलं तर त्याचं देखील तुम्ही काय करू शकतात, आन्सर देऊ शकतात. म्हणून आपल्याला अपेक्षित प्रश्नांची चांगली उत्तरे तयार केल्यास त्या अनपेक्षित प्रश्नाचा सामना करण्यासाठी काय करतं, आपल्याला कॉन्फिडन्स देतं. त्यानंतर पॅनल समोर खोटे बोलू नका. सार्वजनिक जीवनात त्यांचा अनुभव तुमच्या वयापेक्षा कितीतरी जास्त आहे, ते सहजपणे तुमचं खोटं काय करू शकतात, पकडू शकतात. ब्लफ करायचं नाही, पॅनल समोर खोटं बोलायचं नाही, एखादं उत्तर मुद्दाम ठासून चुकीचं असून देखील सांगायचं नाही. त्यांना सगळं माहिती असतं, तुम्ही आत गेल्यावरच ते तुम्हाला ओळखतात की हा प्रोबेबल कॅन्डिडेट आहे की नाही. त्यांचा अनुभव इतका गाड असतो की तुम्हाला ते लगेच ओळखतात की हा मेंबर खोटं बोलतोय, हा मेंबर ब्लफ करतोय, हा मेंबर प्रेशरमध्ये येतोय, त्यांना सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे मी परत परत सांगतोय की तुम्ही सेल्फ प्रेझेंटेशन करा की मी असं आहे सर, असं असं माझं व्यक्तिमत्व आहे, हे त्यांना कळू द्या, ते तुमचं खोटं पकडू शकतात. त्याच्यामुळे खोटं बोलायचं टाळायचं. खोटं जर तुम्ही बोलले आणि त्यांनी पकडलं तर काय होणार, ते तुमच्या मार्क्समध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. त्यानंतर खुल्या मनाने मुलाखती जा, म्हणजे काय, ओपन माइंडेडली, पण स्पष्ट रणनीती ठेवा. स्पष्ट रणनीती म्हणजे काय, मी जे तुम्हाला 550 क्वेश्चनचं बुकलेट दिलं आहे
त्या क्वेश्चनचं एक स्टॅटिक आन्सर्स तुम्ही पकडून घ्या की ते स्टॅटिक आन्सर तुम्हाला सगळे माहिती असायला हवे. त्याबद्दल त्याबरोबरच आपण जे डायनॅमिक क्वेश्चन्स आहेत त्याचे पण तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे काय, ओपन माइंडेडली जा, म्हणजे एकदमच ब्लँकली नाही जायचं. अगोदर आन्सर्स तर आपले स्पष्ट राहील, नीतीनुसार आपल्याला आन्सर्स तर माहिती आहे की ह्या ह्या गोष्टी मला विचारल्या जाऊ शकतात, ह्या ह्या गोष्टींची मी तयारी केलेली आहे. त्यानंतर याचा अर्थ असा की आपल्याकडे स्वतःबद्दल निश्चित गोष्ट असण्या आवश्यक आहे ज्या पॅनल जाणून घेऊ इच्छित आहे. जसं जिल्ह्याची माहिती, बायोडेटाबद्दल माहिती, ग्रॅज्युएशनबद्दल माहिती, हॉबीजबद्दल माहिती, ते एखाद्या क्षेत्राबद्दल थेट प्रश्न विचारू शकतात किंवा विचारणार देखील नाहीत. परंतु जेव्हा त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारतात तेव्हा आपण संभाषणाचा भाग म्हणून सहजपणे आपला मुद्दा काय करायचा आहे, ठामपणे मांडायचा आहे. त्यानंतर हा क्वेश्चन जवळपास सगळ्या कॅन्डिडेट्सला विचारला जातो. जे काही कॅन्डिडेट आता आयोगामध्ये जाणार आहेत इंटरव्ह्यूला, आपण नागरी सेवेत का येऊ इच्छिता याचा सखोल विचार करा. जेव्हा ते हा प्रश्न विचारतात तेव्हा आपल्याबद्दल सांगण्याची ही चांगली संधी असते. म्हणजे काय, प्रत्येकाला विचारला जातो हा प्रश्न की तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये का येऊ इच्छितात किंवा आम्ही तुम्हाला का घ्यावं. तर यावेळेस काय होतं, आपली जीवनकथा, आपली श्रद्धा आणि मूल्ये, नोकरीची विविधता, कामाचे समाधान, लोकसेवा, विविध आव्हाने इत्यादी क्लिष्ट वाक्यांऐवजी स्वतःबद्दल सांगून संभाषण अधिक सजीव करा. जर आपण एखाद्या चांगल्या प्रामाणिक उत्तरासह पॅनलला समजावून सांगू शकत असाल की नागरी सेवेत काय यायचं आहे, तर आपले अर्धे काम झाले म्हणून समजा. बऱ्याच वेळेस काय होतं, रटेरटाया उत्तर तुम्ही सांगता की सर, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी खूप स्कोप आहे, मला खूप आवड आहे, लहानपणापासून प्रशासनात द्यायची मला खूप इच्छा होती वगैरे, हे जे आहेत ना, हे तुम्ही मगअप केलेली उत्तर आहेत, घसीपिटी उत्तर असतात. त्याच्याने पॅनल मेंबरला जास्त फरक पडत नाही आणि हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो. नॅचरल उत्तर द्या की तुम्हाला खरंच गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे. किंवा अशा वेळेस काय विचारलं जातं की जर आम्ही तुम्हाला का घ्यावं, हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. की प्रामाणिकपणे सांगा की सर, माझा असं असं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा माझ्या असे असे प्लस पॉईंट आहेत, त्या गोष्टी मी काय करू शकतो, जर मला संधी मिळाली तर मी ह्या गोष्टी आणखी प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करू शकतो, माझ्याकडे ह्या आयडियाज आहेत, ह्या आयडियाज मी इम्प्लिमेंट करू शकतो, त्याच्यामुळे मला डेफिनेटली काय होणार आहे, फायदा होणार आहे. या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली सांगायचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात, याचा आन्सर एक व्यवस्थित प्रिपेअर करा स्वतःचं स्वतः. त्यानंतर जर तुम्ही आधीच काम करत असाल कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या सर्व्हिसेसमध्ये, तर तुमच्या उत्तरामध्ये तुमच्या सध्याच्या नोकरीमध्ये काय कमतरता किंवा निगेटिव्ह पॉईंट्स आहे याविषयी सांगण्याऐवजी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दिसणाऱ्या सकारात्मक बाबींविषयी सांगा. नकारात्मक गोष्टी काय करायच्या आहेत तुम्हाला टाळायच्या. म्हणजे काय, की तुम्ही एखादा जॉब सोडून आले असाल आणि तुम्हाला जर विचारले की तुम्ही अगोदरचा जॉब सोडून इकडे काय येत आहेत, आणि तुम्ही जर सांगितलं की सर, अगोदरच्या ह्याच्यात वर्क कल्चरच नव्हतं, पेमेंट कमी होतं, भ्रष्टाचार होता, ह्या काय झाल्या तुमच्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या. त्यापेक्षा ह्या निगेटिव्ह गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, ज्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही आत्ता जाऊ इच्छिता त्या सर्व्हिसेसची काय करायची, तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या आहेत की सर, डेफिनेटली तिकडे मला डिसिजन घेण्याचे अधिकार तितके जास्त नव्हते, ह्या सेक्टरमध्ये किंवा ह्या सर्व्हिसेसमध्ये मला डिसिजन घेण्याचे अधिकार काय असणार आहे, जास्त असणार आहे, वाईड प्लॅटफॉर्म माझ्या कामासाठी मला मिळणार आहे आणि मी हॅपीली इथे काम करू शकतो. हे असे प्रामाणिक उत्तर द्या, पॉझिटिव्ह गोष्टी सांगायचा प्रयत्न करा. शेवटचं बघा, काही प्रश्नांना मला माहीत नाही असे सांगणं एकदम बरोबर आहे, पण इथे थोडासा कॅच आहे. तुम्ही प्रत्येक प्रश्नाला किंवा अधिकतम प्रश्नांना असे उत्तर देऊन चालणार नाही, त्यामुळे मला मुलाखतीची तयारी खूप पद्धतशीरपणे तुम्हाला करावीच लागेल. आलं लक्षात, जर तुम्हाला नसेल आठवत तर तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता, सॉरी सर, मी वाचलेलं आहे पण सध्या मला आठवत नाही त्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक प्रश्नाला हे उत्तर द्यायचं नाही, सगळा डेटा आपला प्रिपेअर करा व्यवस्थित, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपरली तुमचा इंटरव्ह्यू जाणार आहे, मार्क्स चांगले मिळणारच आहे. ह्या एक ठराविक इन्स्ट्रक्शन आहेत, त्या सगळ्यांना अपेक्षित होत्या, त्या आपण एक्सप्लेन केल्या. आता बघूया पर्टिक्युलरली इथून पुढे जे आहे ते आपण फॉरेस्टबद्दलची माहिती गोळा करतोय किंवा फॉरेस्टबद्दल काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. हे जे टेलिग्राम चॅनलवर मी हे सगळे पॉईंट टाकलेलेच आहेत की काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, इथे फक्त आपण हेडिंग डिस्कस करतोय, त्या अंडरचे क्वेश्चन्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. सगळे मिळून जवळपास 550 क्वेश्चन तयार होतात त्याच्यात, ते दिलेले आहेत तिथे. तर सगळ्यात अगोदरचा पहिला पॉईंट, स्वतःबद्दल माहिती. स्वतःबद्दल माहिती आपण वरती बघितली, बायोडेटा, अगोदर जिल्ह्याबद्दल, नावाबद्दल तुमचं जर काही मिनिंग असेल तर, त्यानंतर जिल्ह्याबद्दल माहिती, खाली आल्यानंतर बायोडेटामध्ये आपलं बघायचं आहे हॉबी, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी वगैरे, आणि शेवटी काय तुमचं ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे देखील तुमचे काय असायला हवे, पाठ असायला हवे, की तुम्हाला ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला किती मार्क्स होते, 10वीला किती मार्क्स होते, 12वीला किती मार्क्स होते, किंवा PG किती मार्क्स होते. म्हणजे ही स्वतःबद्दल तुम्हाला माहिती सगळी संकलित करायची. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील वने व
पर्यावरणाशी संबंधित सगळी माहिती. आता बघा, वनांबद्दल आपण सांगितलं मी तुम्हाला की सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की तुमच्या जिल्ह्यात वनांचं पर्सेंटेज किती आहे. त्यानंतर सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात कमी पर्सेंटेज कुठल्या जिल्ह्यामध्ये वनांचं आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त पर्सेंटेज कुठं आहे. त्यानंतर आणखी वनांशी रिलेटेड प्रश्न की तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या विभागात जी रेंज आहे त्या रेंजचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर कोण आहेत, ACF कोण आहेत, DFO कोण आहेत. आपले महाराष्ट्राच्या रिलेटेड वनांबद्दल विचारलं जाऊ शकतं आणखी की कुठल्या पद्धतीचे वन सापडतात. तुम्ही जर साताराचं असेल तर तुम्हाला महाबळेश्वरचं विचारलं जाऊ शकतं की महाबळेश्वरला कुठल्या प्रकारची वने सापडतात. एखादा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर वाईल्ड लाईफ सँच्युरी असेल, नॅशनल पार्क असेल, बायोस्फिअर रिझर्व असेल तर त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. थ्रेटन स्पेसिस असतील, एक्स्ट्रीम स्पेसिस असतील तर त्याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. धोका असेल, मॅन अॅनिमल कन्फ्लिक्ट होत असेल, आता माळढोकबद्दल जनरली सोलापूर जिल्ह्यातनं जे येतात त्यांना माळढोकबद्दल काय असतं विचारलंच जातं. तर आपण ते कॉन्झर्वेशनसाठी गव्हर्नमेंट काही करताय का, गव्हर्नमेंट अजून त्याबद्दल काही चांगल्या गोष्टी करू शकतं का, हे सगळं कशात येतं तुमचं, तुमच्या जिल्ह्यातील वने व पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांबद्दल. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो वन विभाग, RFO आणि ACF पोस्ट. बघा, MPSC कशाबद्दल एक्झाम कंडक्ट करते, कुठल्या दोन पोस्टसाठी, RFO आणि ACF. त्याच्यामुळे आपल्याला काय त्या दोघं पोस्टची सगळी माहिती असणं गरजेचंच आहे. आणि त्याबरोबरच आपण वन विभागात जातोय तर आपल्याला वन विभागाची माहिती देखील असणं काय गरजेचं आहे. तर RFO बद्दल ज्यावेळेस क्वेश्चन विचारले जातात, अगोदर रेंज फॉरेस्ट ऑफिसर किती वर्क किती एरिया असतो, जनरल स्टँडर्ड रूल आहे का, RFOचे कामं काय असतात, RFOंना अटक करण्याची परमिशन असते का, RFOला युनिफॉर्म असतो का, RFOच्या युनिफॉर्मवर स्टार किती असतात, RFOचं पेमेंट स्केल काय, RFOला गन बाळगायची परमिशन असते का, RFO शूट करू शकतो का, RFO अजून कुठल्या कुठल्या पद्धतीची कामे करतात त्याबद्दल. सेम लाईकवाईज तुम्ही ACF पोस्टबद्दल देखील आणखी प्रिपेअर करू शकतात. मग त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट वन विभागाची रचना कशी आहे, सगळ्यात खाली कोण आहे, सर्कल काय असतं, डिव्हिजन काय असतं, बीट काय असतं, एका RFOच्या हाताखाली किती सबऑर्डिनेट स्टाफ असतो, त्यानंतर प्रमोशन, RFOचं प्रमोशन होऊन तुम्ही किती वर्षात ACF व्हाल, ACFच्या प्रमोशन नंतर तुम्ही किती वर्षात DFO व्हाल, त्यानंतर आपल्या वन विभागाचे प्रमुख कोण आहेत, आपले वनमंत्री कोण आहेत, भारताचे पर्यावरणाशी रिलेटेड मंत्री कोण आहेत, वन विभागात आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमधनं सगळ्यात हायस्ट ऑथॉरिटी सध्या कोण आहे, ते कोण असतात, PCCF प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, त्यांना अजून कुठल्या नावाने ओळखलं जातं, त्यांना अजून ओळखलं जातं HOFF म्हणजे काय, हॉव हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स. त्यानंतर अजून विचारलं जाऊ शकतं फॉरेस्ट फोर्स आहे का डिपार्टमेंट आहे, डेफिनेटली फॉरेस्ट काय फोर्स आहे, म्हणूनच आपण PCCF यांना काय म्हणतो आणखी हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स. या पद्धतीची सगळी क्वेश्चन काय असतात या अंडर येणार आहेत. त्यानंतर कोर फॉरेस्टबद्दल म्हणजे काय, अगदी फॉरेस्टमध्ये कुठल्या वनस्पती सापडतात, त्या फॉरेस्टमधल्या वनस्पतींची सायंटिफिक नावं सांगा की या वनस्पतीचं हे सायंटिफिक वनस्पतीचं नाव आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये Section 6 कुठल्या वनस्पती मेन्शन आहेत. मेडिसिनल प्लांट सांगा, कुठल्या वनस्पतींमुळे आपल्याला फायदा होतो, कुठल्या वनस्पती ह्या उपद्रवी असतात, त्यांना काय म्हणतो आपण, इन्व्हिजिव्ह एलियन स्पेसीज. त्याच्यानंतर धोत्रा काय, त्यानंतर घाणेरी काय, आणि काँग्रेस गवत काय, हे एक क्वेश्चन कशात येतात तुमचे कोर फॉरेस्टबद्दल. सगळं काही तुम्हाला वनस्पतींमधले असे प्लांट सांगा ज्यांचा आपला डे टू डे लाईफमध्ये उपयोग होतो, आलं लक्षात हे याबद्दल. त्यानंतर वाईल्ड लाईफ म्हणजे काय, जे प्राणी वगैरे त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की प्रोजेक्ट टायगर कधी आला, प्रोजेक्ट लायन कधी आला, प्रोजेक्ट रेड पांडा कधी आला, प्रोजेक्ट हंगूल कधी आला, हे प्राणी कुठे सापडतात, त्या प्राण्यांपैकी बरेचशा प्राणी तुमच्या जिल्ह्यात आहेत का, तुमच्या सराउंडिंग एरियामध्ये सापडतात का, टायगर कॅपिटल काय, टायगर प्रोजेक्ट कधी आला, त्याच्या मागे संकल्पना कोणाची होती, इंदिरा गांधी फक्त एकमेव होत्या का, त्यांच्या मागे कैलास सांकला कोण आहे, त्यानंतर मॅनिटर ऑफ कुमाऊ कोणी लिहिलं आहे, पहिलं नॅशनल पार्क कुठे आहे, कशासाठी फेमस आहे, या पद्धतीचे क्वेश्चन कशात येतात तुमचे सगळे वाईल्ड लाईफमध्ये येतात. त्यानंतर विचारलं जाऊ शकते की जगात वाघांच्या किती प्रजाती सापडतात, हत्तींचे स्पेशल 2 प्रोग्रॅम सांगा, बी प्रोजेक्ट काय, त्यानंतर माईक प्रोजेक्ट काय, हस्तिदंताचा वापर कशासाठी होतो, ॲफ्रोडिझियाक काय, हे सगळे कशात येणार तुमचे वाईल्ड लाईफबद्दल प्रश्न येणार. त्यानंतर पुढचा येतो तुमचा पॉईंट प्लांट्सबद्दल, घोस्ट प्लांट काय, त्यानंतर वरती सांगितल्याप्रमाणे WPA अंडर Section 6 कुठले प्लांट्स येतात, कुठल्या प्लांट्सचं 24 ऑक्सिजन देतं, कुठला प्लांट 10 जास्त ऑक्सिजन देतं, कुठल्या प्लांट्सला आपण मेडिसिनल प्लांट्स म्हणून वापरू शकतो, देवराई काय असतं, सॅक्रेड ग्रोव्स काय असतं, त्यांना वेगवेगळी नावं वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय, देवराई काय असतं, तर देवराई म्हणजे काय, जुन्या काळात ज्यावेळेस अतिक्रमणं व्हायची, दुसऱ्या प्रांतातनं आपल्यावर अतिक्रमण व्हायचं, एक पर्टिक्युलर एरिया तो रिझर्व केला जायचा की एक
अनफोर्सेड सगळ्यांमध्ये मान्यता असायची की त्या जंगलांवर आपण अतिक्रमण करायचं नाही, ते देवांसाठी राखून ठेवलेलं जंगल आहे, त्याच्यावर आपल्याला हल्ला करायचा नाही, ते जसंच तसं ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्याला म्हटलं जायचं देवराईम, ज्याच्याने निसर्गाचा समतोल ढासळला जायचा नाही. त्यानंतर कायद्यांशी संबंधित कायदे कुठले कुठले आहेत, आपण फॉरेस्ट पॉलिसीज बघितलेल्या आहेत, फॉरेस्ट ऍक्ट बघितलेले आहेत, त्या सगळ्यांशी रिलेटेड इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखाद्या पॉलिसीमध्ये जर वनांची विभागणी केलेली असेल, ओपन फॉरेस्ट काय, व्हिलेज फॉरेस्ट काय, क्लोज फॉरेस्ट काय, ते सगळे कायद्यांशी रिलेटेड. WPA ऍक्ट कधी आला, WPA ऍक्ट मधल्या प्रोव्हिजन सांगा, सेक्शन्स किती आहेत, WPA ऍक्ट नुसार मॅक्सिमम पनिशमेंट किती आहेत, त्यात जेल करायची परमिशन आहे का, एखाद्याला तुम्ही अरेस्ट करू शकत का, शकतात का, त्याच्या बद्दल सगळे अधिकार कोणाला दिलेले आहेत, हे सगळे क्वेश्चन कशात येतात, तुमचे कायद्यांशी संबंधित. त्यानंतर महाराष्ट्रातले कायदे काही आहेत, ते कायदे पण तुम्हाला डिटेलमध्ये करावे लागतील. त्यानंतर वन विभागाच्या योजनांबद्दल, वन विभागाच्या योजना म्हणजे काय, जसं संत तुकाराम वनग्राम योजना आहे, त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची. त्यानंतर मागेल त्याला शेततळे वगैरे ह्या ज्या वन विभागाशी असोसिएटेड योजना आहेत त्या देखील तुम्हाला करायच्या आहेत. त्याचे टार्गेट काय ठेवले आहेत आपण, ते टार्गेट अचीव होत आहेत का, नाही अचीव होते तर मग का नाही होते. तुम्ही जर तिथे सिलेक्ट झाला ॲज अ तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तिथे पाठवलं, तर तुम्ही त्याबद्दल काय ॲक्शन घ्याल, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी कराल, ते सगळं वन विभागाच्या योजनांबद्दल प्रश्न. त्यानंतर पर्यावरणाने संबंधित, पर्यावरणामध्ये अगोदर सगळ्या प्रकारची पोल्युशन तुम्हाला करावे लागतील, म्हणजे काय, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, काय काय असतं आणि सगळ्या, आणि त्यासाठी काही नवीन ट्रीटी झालेल्या आहेत का, म्हणजे रेड काय, IUCN काय केलं, क्योटो प्रोटोकॉल काय, त्याचे टार्गेट काय, कधी लागू झाला, कधी ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तारीख होते, कुठल्या कंट्री त्याच्यातनं बाहेर पडल्या, हे सगळं कशात येतं, तुमचं पर्यावरणाने संबंधित प्रश्न. त्यानंतर येतं संस्था, संस्था म्हणजे कशाशी रिलेटेड संस्था, ज्या एन्व्हायरमेंटशी काम करतायत अशा सगळ्या संस्था, जसं निरी झालं, IUCN झालं, WWF झालं, या बऱ्याचशा ज्या संस्था आहेत, वर्ल्ड फॉरेस्ट्री काँग्रेस वगैरे, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याबद्दल मी तुम्हाला डेटा दिलेला आहे, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, कधी त्याची स्थापना झाली, त्यांचा सिम्बॉल काय, पांडा कशाचा सिम्बॉल आहे, कधी घेतला गेला, अगोदरपासून तोच आहे का, हे सगळे क्वेश्चन कशा देतात तुमचे संस्थांबद्दल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या अपेक्स इन्स्टिट्यूट्स आहेत फॉरेस्ट रिलेटेड, त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा भारताच्या देखील विचारलं जाऊ शकतं. त्यांचं लोकेशन कुठे आहे, बायोस्फिअर झुलॉजिकल पार्क कुठे आहे सगळ्यात मोठं, सगळ्यात छोटं झुलॉजिकल पार्क कुठे आहे, ह्या गोष्टी, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला कशा देतील, ते संस्थांबद्दलच्या प्रश्न देतील. त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित काम केलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती, आता यात कुठल्या कुठल्या व्यक्ती येतात, रॅचेल कार्सन त्यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं, लॉयर मेहतांबद्दल विचारलं जाऊ शकतं, त्यानंतर चिपको आंदोलनाशी कुठल्या कुठल्या व्यक्ती संबंधित होता, मेधा पाटकर यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं, गांधीजींनी काय काय सुचवलं होतं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी ते विचारलं जाऊ शकतं, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित जितक्या व्यक्ती आहेत त्यांनी काय कामं केलेली आहेत ते तुम्हाला सगळं माहिती असायला हवं. वॉटरमॅन राजेंद्र सिंग यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर शेवटचं येतं तुमचं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, कुठलाही प्रश्न यात येऊ शकतो ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये, जे रिसेंटली चालू आहे त्याच्यावर तर विचारलं जाऊ शकतं, Article 370 काय, त्यानंतर पुढे Article 35A काय, रिसेंटली JNU विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्याबद्दल तुमचं मत काय, बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा योग्य आहे का, त्यानंतर तुम्ही जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये घेतलं आम्ही तुम्हाला, तर तुम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करू शकतात, हे जे जातींमधला संघर्ष आहे हे तुम्ही कसा कमी करू शकतात, युनिफॉर्म सिव्हिल कोड लावावा का, CAA लावावा का, NCR इम्प्लिमेंट करायला हवं का, हे जे रिसेंट टॉपिक आहे हे सगळे तुमचे कशात येणार आहे, ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये येणार आहे. आणि ओपिनियन बेस्ड क्वेश्चनसाठी आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स आन्सर, ज्या पद्धतीने मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने बॅलन्स आन्सर द्यायचे. भारत महासत्ता होऊ शकतं का, नोकऱ्यांमधला प्रादेशिक वाद काय, त्यानंतर वेगवेगळ्या कमिटीज ज्या आलेल्या आहेत, गाडगीळ समितीने काय सांगितलंय वनांबद्दल, गाडगीळ समितीचे रेकमेंडेशन आपण काय ऍक्सेप्ट केलं नाही, गाडगीळ समितीवर नंतर मग कुठली कमिटी आली, कस्तुरीरंगन कमिटीने कुठले रेकमेंडेशन दिले आणि ते आपण का फॉलो करत नाही आहे, किंवा प्रॉपरली इम्प्लिमेंट करण्यासाठी काय अडचणी येत आहे, हे सगळे कशात येत आहेत तुमचे ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये येत आहेत. आलं लक्षात? हे 12 हेडिंग आहेत आणि ह्या 12 हेडिंगमध्ये काय आहे, तर वेगवेगळे क्वेश्चन आपण काय केलेलं आहे, इन्सर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. जे आहेत 550-600 क्वेश्चन आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेच आहेत, तुम्हाला खाली लिंक देईलच मी त्याच्यात, ते टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करा, तुम्हाला बाकी अपडेट्स मिळत राहतील. आशा आहे की तुम्हाला एक ओव्हरऑल थोडी शॉर्टमध्ये स्पीडली एक आयडिया द्यायचा मी प्रयत्न केला. जर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी इंटरव्ह्यू देण्यासाठी जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात, खाली मी माझा नंबर पण दिलेलाच आहे. ओके, दॅट्स इट फॉर नाव. थँक्यू व्हेरी मच.